नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामती येथे आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की एक मशीन आपण लॉन्च केलेलं आहे, जे मशीन बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना गरज होती की एक सेंटर रोटरी मशीन आणि बॅक रोटरीमध्ये असं कॉम्बिनेशन असलेलं मशीन हवं होतं. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक सेंटर रोटरी आणि बॅक रोटरी असलेलं कॉम्बिनेशन असलेलं मशीन जे डिफरन्शियल लॉकमध्ये, जे जेणेकरून बांधावर गेल्यानंतर बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला वळवण्यासाठी खूप त्रास होतो आणि ते मशीन उचलावं लागतं. तुम्हाला त्यासाठी आपण एक डिफरन्शियल लॉकमध्ये हे मशीन घेऊन आलं आहे, जे तुम्हाला सेंटर रोटरी आणि बॅक रोटरी असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तर आपण आज ह्या मशीनबद्दल थोडंसं माहिती घेणार आहोत, हे मशीन कसं आहे आणि हे ते कसं काम करणार आहे. तर त्या मशीनबद्दल आपण माहिती घेऊयात. तर हा रोटर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता हे चाकं दिलेले आहेत. सेंटर रोटरी म्हणजे काय? तर हा सेंटरचा रोटर आहे आणि हा बॅक रोटर आहे. हा बॅक रोटरी हे मशीन असं आहे की तुमचं सेंटर रोटरीला पण चालेल प्लस बॅक रोटरीला पण चालेल, म्हणजे दोन्ही अटॅचमेंट. ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की मला ह्याच्या बागेमध्ये काम करायचं, त्यावेळेस तुम्ही हा सेंटर रोटरी वापरू शकता. हे ह्याच्यामध्ये सेंटर रोटरीमध्ये काय आहे की तुम्ही हे पिन काढून इथं तुम्ही हे रोटर ॲडजस्ट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही साधारणतः ते बाग वगैरे असेल किंवा तुमचं जर काही शेतामधलं हे असेल रोटरी करायची असेल तर ते तुम्ही रोटरी वगैरे करू शकता. अशा प्रकारचं फंक्शन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये रिकॉईल स्टार्ट पण दिलेलं आहे आणि इलेक्ट्रिक सॉरी म्हणजे बॅटरी स्टार्ट पण दिलेलं आहे. तर बघू शकता बॅटरी आपण दिलेलं आहे, एकदम हेवी अशी बॅटरी आहे की हे बॅटरी बघू शकता, हे एकदम चांगल्या क्वालिटीची बॅटरी आहे. हे बॅटरी पण दिलेली आहे आपण ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हे चाका पण पाहिली की चाक काढून तुम्ही सेंटर रोटरी वापरू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की हा बॅक रोटर आहे, हा बॅक रोटर, हा बॅक रोटर जो आहे तो मग आता ऊसासाठी तुम्ही वापरू शकता. हा बॅक रोटर आहे, ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये भारतात इतर कोणतंही मशीन नाही की जे तुम्हाला फॉरवर्डला पण चालेल आणि रिवर्सला पण चालेल. हा रोटर तुमचा फॉरवर्ड पण फिरेल आणि रिवर्स पण फिरेल आणि फॉरवर्डला पण तुम्हाला चालेल असं हे मशीन आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेप्थ कंट्रोलसाठी तुम्हाला हे दिलेलं आहे. पूर्ण बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी स्विच दिलेलं आहे की जे ज्यावेळेस मशीन हातातून सुटेल त्यावेळेस तुम्हाला हे मशीन बंद पडेल, त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा जे ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस आहेत ते ह्याच्यामध्ये होत नाहीत. दुसरी गोष्ट तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता हे ऑन ऑफ आहे, हे ऑन ऑफवर तुम्ही मशीन तुम्ही बंद चालू करू शकता. हे आणि स्टार्टचं बशन दिलेलं आहे तुम्हाला, स्टार्ट असं तुम्ही ह्याच्यामध्ये हे फंक्शन वापरू शकता. बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांना दोरी ओढणं, ज्यांचं वयस्कर लोक असतं त्यांना दोरी ओढणं पॉसिबल होत नाही, तर त्यासाठी हे बॅटरी स्टार्ट दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे एकदम चांगल्या क्वालिटीचं टूल किट दिलेलं आहे. हे टूल किटमध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या जे काय असतील त्या ठेवू शकता. हे बघू शकता तुम्ही याला डिफरन्शियल लॉक दिलेलं आहे, हे बघू शकता इथून तुमची हे हा लेफ्ट साईडचा डिफरन्शियल आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस हा तुम्ही प्रेस करचाल त्यावेळेस तुम्हाला मशीन लेफ्ट साईडला टर्न करेल, जागेवर टर्न करेल, आणि ज्यावेळेस तुम्ही राईट साईडचा तुम्ही डिफरन्शियल हे बघू शकता तुम्ही इथं ऑपरेट होतो आहे. हा डिफरन्शियल, हा जो डिफरन्शियल आहे तो इथं ऑपरेट होतो आहे, असे जो वायर जाऊन तुमची हा डिफरन्शियल ह्याच्यामध्ये गेलेला आहे. हा डिफरन्शियल बघू शकता तुम्ही इथं चाकाला त्यांनी डिफरन्शियल दिलं आहे, म्हणजे राईट साईडच्या चाकाला तुम्ही हे वापरू शकता. अशा प्रकारचं एकदम चांगलं असं फंक्शन आहे आणि रोटर तुम्ही ॲडजस्टेबल आहे. ह्याच्यामध्ये मेन एक फायदा आहे की इतर कोणत्याही मशीनमध्ये लो आणि हाय हे एक फंक्शन येत नाही, ते हे तुम्ही बघू शकता लो आणि हाय तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला मशीनचा स्पीड तुम्ही वापरू शकता, कमी जास्त करू शकता. ह्याच्यामध्ये गिअर पाहू शकता, तुम्हाला गिअर पण दिलेले आहेत, फर्स्ट सेकंड गिअर दिलेले आहेत, तुम्हाला न्यूट्रल गिअर दिलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये रोटर, रोटर साधारणतः तुमचा ऑन ऑफ करण्यासाठी दिलेला आहेत आणि तो रोटर फॉरवर्ड आणि रिवर्स दोन्ही साईडला फिरतो आहे. हे या मशीनचं वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये लोकांना गरज असते की तो म्हणतात की आम्हाला फॉरवर्ड आणि रिवर्स फिरणारे दोन्ही साईडला फिरणारं मशीन हवं आहे, तर ह्या प्रकारचं हे मशीन फिरतं आहे. हा रोटर काढल्यानंतर तुम्ही हा आलेभरणीला रोटर वापरू शकता. हे बघू शकता तुम्ही हा रोटर जो आहे तो हे फक्त इथून पिन काढायची, हे पिन काढल्यानंतर हा ऊसाचा रोटर आहे, हा काढल्यानंतर पिन तुम्हाला आलेभरणीला रोटर तुम्हाला भेटेल. नंतर हा जो रोटर आहे तुमचा हा सेंटर रोटरी बागेत काम करण्यासाठी किंवा जमीन तुमची रोटरी करण्यासाठी तुम्हाला हा रोटर दिलेला आहे. अशा प्रकारचं तुम्ही काम करू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये ही तुम्हाला हातामध्ये चांगली हे दिलेलं आहे, स्पीड कंट्रोल दिलेलं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डेप्थ कंट्रोल आहे, ह्याच्यावर तुम्ही डेप्थ कंट्रोल करू शकता जसे तुम्हाला हवे आहे, म्हणजे रोटर किती खोलीत लावायचा त्यानुसार तुम्ही हा रोटरचा डेप्थ कंट्रोल हे जे दिलेलं आहे तुम्ही हे पूर्ण ॲडजस्टेबल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये माती किती लावायची त्यानुसार हे तुम्ही मातीसाठी हे ॲडजस्टेबल करू शकता आणि अशा प्रकारचं हे मशीन आहे, एकदम चांगलं असं मशीन आहे. हा आहे लेफ्ट साईडचा हा रोटर आहे जो आले भरणीसाठी आपण वापरतो.
हा तुम्ही वापरू शकता आणि हा सेंटर रोटरीज आहे, अशा प्रकारचं एक चांगलं मशीन आहे. ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना काय असतं की आता ह्या मशीनचे फायदे भरपूर आहेत. हे तुम्ही ज्यावेळेस चार नट काढाल त्यावेळेस हा नट हा PTO ऑपरेटेड आहे, तर बघू शकता तुम्ही हा PTO ऑपरेटेड आहे. PTO ऑपरेटेड आहे म्हणजे PTO ऑन ऑफ तुम्ही करू शकता, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गरज नसेल त्यावेळेस ऑफ करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला PTO ऑपरेट करायचं त्यावेळेस ऑन करू शकता. ह्या PTOवरचा एक फायदा आहे की ज्यावेळेस तुम्हाला हे वापरायचं आहे, समजा STP वापरायचं आहे, वॉटर पंप वापरायचं आहे, तर त्यावेळेस किंवा रिपर वापरायचं आहे, तर तुम्ही ह्या PTO शाफ्टवर हा डिचर तुम्ही साईडला केल्यानंतर हा डिचर आहे, हा डिचर ई टाईप डिचर आहे, तो सी टाईप आणि ई टाईप असे डिचर येतात. हा साधारणतः सी टाईप डिचर आहे तर ई टाईप डिचर आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे चार नट काढल्यानंतर हा PTO ऑपरेटेड तुमचा, इथं तुम्ही STP पंप लावू शकता, वॉटर पंप लावू शकता किंवा तुमचं जे इतर काही रिपर वगैरे जर लावायचे असेल ते पण तुम्ही लावू शकता. एवढं चांगलं फंक्शन दिलेलं आहे. नंतर तुम्ही हे बघू शकता हँडल तुमचा रोटेट करण्यासाठी, हा हँडल तुम्ही जर बघितला तर हँडल तुम्ही पूर्ण रोटेट करू शकता असा, ह्याच्यामध्ये त्या साईडला पण घेऊन तुम्ही काम करू शकता. तसंच ऑपरेटरच्या हाईटनुसार हँडल ॲडजस्टेबल करण्यासाठी हे लेंथ दिलेलं आहे तुम्हाला, हे लेंथ दिलेलं आहे ऑपरेटरच्या हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि रोटर हे फिरवण्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे आणि हे बॅटरी वगैरे दिलेली आहे तुम्हाला एकदम असं चांगल्या प्रकारचे. इथं डीकॉम्प्रेशन दिलेलं आहे, इथं डीकॉम्प्रेशन करून तुम्ही रिकॉईल स्टार्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही बॅटरी स्टार्ट करू शकता, असे चांगल्या प्रकारचं एकदम फंक्शन दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बाकी इतर कामं, बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी म्हणतात की आम्हाला सर आता बॅक रोटरी काढली, सेंटर रोटरीचं काम झालं, इतके फंक्शन दिले आले, रोटर दिलेलं आहे तुम्हाला, नंतर सेंटर रोटरी दिले आहे, तर आम्हाला वखर करायचं आहे, डवर करायचं आहे, मोगडा फासफणी पेरणी यंत्र लावायचं आहे, तर तिथं तुम्ही हे काढल्यानंतर तिथं तुम्हाला एक ब्रॅकेट दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित दिसत नाही, ह्या ब्रॅकेटला तुम्ही पेरणी यंत्र लावू शकता, नंतर तुमचं जे बाकीचं वखर आहे, डवर आहे, मोगडा आहे, फासफणी किंवा ट्रेलर लावायचं असेल तर तुम्ही ट्रेलर लावू शकता असं. हे मल्टीपर्पज मशीन एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जे भारतात पहिल्यांदा आपण लॉन्चिंग करतो असं मशीन एकदम चांगल्या क्वालिटीचं मशीन तुम्हाला बघायला भेटतं. आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे नंबर पण आहेत आहे शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज, हे नंबर आहेत आपले प्लॉट नंबर E17 डायनॅमिक्स कंपनीच्या पाठीमागे बेगोन रोड MIDC बारामती असा ॲड्रेस आहे. तुम्ही कधीही तुम्ही लोकेशन पाठवू शकता आणि डायरेक्ट जरी हवं असेल तुम्हाला पेटी पॅक तरी आम्ही तुम्हाला पेटी पॅक मशीन देऊ शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या रोटरला हे ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला हे पण दिलेले आहेत, आपण साईड प्लेट दिलेले आहेत, नंतर ह्याच्यामध्ये जे बाकीची अवजारं तुम्हाला लावायची ती लावणे, हे अवजार लावण्यासाठी तुम्हाला हे पिन दिलेले आहे आणि हे अटॅचमेंट पण एक सेपरेट दिले आहे, जेणेकरून तुम्ही बाकीच्या सर्व अटॅचमेंट आणि एकदम छान असं मशीन आहे. आणि हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर आमच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्हाला हे मशीन मागवू शकता. मशीन कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की तुम्हाला हे मशीन कसं वाटलं आणि ह्याच्यामध्ये काय अजून सुधारणा करायची असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की बाबा आम्हाला हे मशीन असं हवं आहे, त्यानुसार आपण मशीन बनवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.